जळगाव जिल्ह्यामध्ये जामनेर तालुक्याला मोठं राजकारण घडताना पाहायला मिळत होते. गेले 35 वर्षापासून अधिक काळ असलेले दिलीप खोडपे असं नाव असले माजी जिल्हा परिषदचे अध्यक्ष यांनी भाजपाला रामराम ठोकलेलं आहे आणि आता लवकरच ते जे आहे शरदचंद्र पवार गटामध्ये जाणार आहे. आपल्यासोबत दिलीप खोडपे सर आहे. सर काय सांगणार, इतका मोठा झटका भाजपाला मांडला जातोय. संकटमोचक गिरीश महाजन यांच्या मतदारसंघामध्ये अनेक वर्षापासून आपण होतात, मात्र आजही बघायला गेलं आपण भाजपाला रामराम केलं. कायची मूळ कारणं? मूळ कारणं मी तेच सांगितले की मूळ भाजप जो होता तो त्या ध्येयधोरणांपासून दूर जातो आहे आणि जे कार्यकर्त्यांचं संघटन होतं ते सुद्धा विस्कळीत केलं जातं आहे आणि म्हणूनच मी या पक्षापासून दूर व्हायचं ठरवलं. आता जर विचार केला तर पूर्वी भाजप हा केडर बेस्ड पार्टी म्हणून ओळखला जायचा, परंतु आता आमच्यामध्येच गट तट केले जात आहे आणि आमच्याचकडून केले जात आहे. त्याच्यामुळे कार्यकर्ते एकमेकांपासून दुरावतात आणि जो एक संद पक्ष होता तो आज दुफळी झाल्यासारखा वाटायला लागलेला आहे आणि त्याच्यामुळेच मी नाराज झालो आणि पक्षाचा राजीनामा देऊन बाहेर पडायचं ठरवलं.